आपल्या चा इरा अनेक व्हिव्हर्सची रिक्वेस्ट होती की होकॅबलरीची ही जी सिरीज आहे ती कंटिन्यू करावी जेणेकरून त्यांना झेडपी भरतीतील सर्व पदांच्या परीक्षेची तयारी करताना मदत होईल आणि म्हणूनच ही होकॅबलरी सिरीज आपण कंटिन्यू करत आहोत या सिरीजमध्ये सिनोनिम्स अँटोनिम्स आणि इडियम्स अँड फ्रेझेस असे तीन प्रकारचे व्हिडिओ असतील हे तीनही प्रकारचे व्हिडिओ आपण अल्टरनेटिव्हली अपलोड करणार आहोत मित्रांनो ही संपूर्णपणे पी सीरीज क्यू सिरीज असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिनोनिम्स या घटकावर आधारित प्रश्न सोडवणार आहोत हे सर्व प्रश्न आयबीपीएस पॅटर्नवर आधारित आहेत ने कंडक्ट केलेल्या वेगवेगळ्या परीक्षांतून आपण ते कलेक्ट केलेले आहेत आणि यामध्ये ऑप्शन अनालिसिस पद्धतीने सोडवून आपण या प्रश्नांचा सराव करणार आहोत चला तर मग आपल्या सिनोनिम सिरीज मधल्या दुसऱ्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम आता या ठिकाणी सर्व प्रश्न सिनोनिमचे असल्याने हा जो प्रश्न आहे तो मी वाचण्यात वेळ वाया घालवणार नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करून तो प्रश्न वाचू शकता ठीक आहे तर पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड या ठिकाणी वर्ड दिलेला आहे जेनेरिक आणि या जेनेरिक शब्दासाठी आपल्याला एक सिनोनिम ऑप्शन मधून शोधायचा आहे जेनेरिक म्हणजे काय तर जेनेरिक म्हणजे व्यापक त्याला आपण व्यापक म्हणूया किंवा त्याला सामान्य सुद्धा म्हणू शकतो व्यापक किंवा सामान्य ठीक आहे तर आपण पाहूया आता ऑप्शन्स पहिला ऑप्शन आहे स्पेसिफिक स्पेसिफिक म्हणजे काय स्पेसिफिक म्हणजे खास खास वैशिष्ट्यपूर्ण किंवा त्याला स्पष्ट म्हणू शकतो खास किंवा स्पष्ट दुसरं आहे डेफिनेट डेफिनिट म्हणजे सुद्धा काय स्पष्ट किंवा निश्चित स्पष्ट किंवा निश्चित तिसरं आहे युनिव्हर्सल युनिव्हर्सल म्हणजे सार्वत्रिक सार्वत्रिक किंवा त्याला वैश्विक म्हणू शकतो सार्वत्रिक किंवा वैश्विक म्हणजे नेमके नेमके किंवा किंवा तंतोतंत या ठिकाणी आपण पाहिला व्यापक हा शब्द जेनेरिक शब्दासाठी जेनेरिक म्हणजे व्यापक आणि सामान्य त्याचप्रमाणे अर्थ कोणत्या शब्दाचा निघतोय तर तो निघतो युनिव्हर्सल या शब्दाचा सार्वत्रिक व्यापक म्हणजेच काय सार्वत्रिक किंवा सामान्य म्हणजेच काय सार्वत्रिक किंवा वैश्विक म्हणजे जेनेरिक शब्दाचा सिनेम कोणता झाला ऑप्शन नंबर थ्री युनिव्हर्सल पुढचा शब्द आहे रिजिम रिजिम म्हणजे आपण त्याला कारकीर्द म्हणू शकतो कारकीर्द एखाद्या राजाची किंवा एखाद्या नेत्याची कारकीर्द त्याला राजवट सुद्धा म्हणतो राजवट कारकीर्द किंवा राजवट पहिला ऑप्शन कंट्री कंट्री म्हणजे देश कंट्री म्हणजे देश किंवा मुलूक रूल म्हणजे अमल अमल किंवा त्याला राजवट म्हणू शकतो टेरिटरी म्हणजे इलाखा इलाखा किंवा प्रदेश किंवा प्रांत स्पेस म्हणजे अंतर किंवा अंतराळ अंतर किंवा अंतराळ आपण पाहिलं रिजिम म्हणजे कारकीर्द किंवा राजवट तसेच रूल म्हणजे सुद्धा काय अमल किंवा राजवट म्हणजे दोन्ही झाले एकमेकांचे समानार्थी रिजिमचा सिनोनिम ऑप्शन नंबर टू रूल मित्रांनो या क्वेश्चन पेपरची पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला टाकणार आहे त्या ठिकाणी तुम्ही फॉलो करून ही पीडीएफ डाउनलोड करून तुमच्या प्रॅक्टिससाठी तुमच्याकडे ठेवू शकता आणि व्हॉट्सअप त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे एक वाक्य दिलेलं आहे तुम्हाला आणि वाक्यामध्ये एक रिकामी जागा आहे ठीक आहे रिकाम्या जागेच्या जा ठिकाणी आपल्याला जो ब्रॅकेटेड वर्ड आहे त्या ब्रॅकेटेड वर्ड साठी सिनोनिम शोधायचा आहे आणि ब्रॅकेटेड वर्ड आहे मॉडर्न मॉडर्न या शब्दासाठी आपल्याला जे अवेलेबल ऑप्शन्स आहेत त्यातून सिनोनिम शोधायचा आहे तर मॉडर्न म्हणजे काय ते आधी आपण पाहूया मॉडर्न म्हणजे आधुनिक आपण त्याला म्हणू शकतो आधुनिक आधुनिक किंवा त्याला अभिनव म्हणू शकतो त्याचबरोबर त्याला नवीन असं सुद्धा म्हणू शकतो तर ऑप्शन पाहूया न्यू म्हणजे नवे न्यू म्हणजे नवे किंवा नूतन फ्लॅशी म्हणजे झगमगीत किंवा भडक झगमगीत किंवा भडक ग्लोबल म्हणजे जागतिक जागतिक किंवा समग्र वैश्विक एशियाटिक म्हणजे आशियाई आशियाई ठीक आहे अशा प्रकारे आपण ऑप्शन आता पाहिलेले आहेत तर आपण मॉडर्नचा अर्थ पाहिला होता आधुनिक आधुनिक सारख्याच अर्थाचा कोणता शब्द आपल्याला या ठिकाणी दिसतोय तर तो दिसतोय ऑप्शन नंबर एक म्हणजे नवे किंवा नूतन नवे नूतन आणि आधुनिक हे एकाच अर्थाचे शब्द आहेत म्हणजे मॉडर्न या शब्दाचा सिनोनिम कोणता ऑप्शन नंबर वन न्यू पुढचा शब्द आहे मॉरल मॉरल म्हणजे नैतिक मॉरल म्हणजे नैतिक किंवा त्याला बोधप्रद म्हणूया बोध घेण्यासारखा बोधप्रद ज्याचा आपण बोध घेऊ शकतो ऑप्शन पाहूया पहिला एथिकल एथिकल म्हणजे नीतीपूर्ण एथिकल म्हणजे नीतीपूर्ण ऑनरेबल ऑनरेबल म्हणजे आदरणीय आदरणीय किंवा त्याला माननीय म्हणू शकतो गॉडलीनेस देवभक्ती देवभक्ती गॉडलीनेस देवभक्ती किंवा धार्मिकता सिंफनी म्हणजे स्वरमेळ स्वरमेळ किंवा स्वर संघ या ठिकाणी आपण पाहिलं मॉरल म्हणजे नैतिक किंवा बोधप्रद म्हणजे बोध घेण्यासारखा तर मध्ये एक शब्द आहे नीतिपूर्ण बोधप्रद नैतिक आणि नीतिपूर्ण हे एकमेकाचे समान अर्थाचे शब्द आहेत कसं तर आपण बोध कोणत्या गोष्टीचा घेऊ शकतो तर जी नीतीपूर्ण गोष्ट आहे त्याचाच आपण बोध घेऊ शकतो म्हणजे नैतिक बोधप्रद आणि नीतीपूर्ण हे आहेत एकमेकाचे समान अर्थाचे शब्द म्हणजे मॉरलचा सिनोनिम ऑप्शन नंबर वन एथिकल हा सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला एक पूर्ण वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये एक अंडरलाइन वर्ड आहे डिलेक्टेबल या डिलेक्टेबल शब्दासाठी आपल्याला काय करायचंय सिनोनियम शोधायचंय डिलेक्टेबल म्हणजे काय डिलेक्टेबल आपण चौदार म्हणतो चवदार चवदार किंवा रुचकर चवदार किंवा रुचकर आता आपण पाहूया ऑप्शन पहिला आहे स्टेल स्टेल म्हणजे शिळे स्टेल म्हणजे काय शिळे दुसरा डेलिशियस म्हणजे चविष्ट डेलिशियस म्हणजे चविष्ट किंवा लज्जतदार न्यूट्रिशियस म्हणजे पौष्टिक किंवा सकस पौष्टिक किंवा सकस आणि रॉटन म्हणजे नाचलेला किंवा खराब झालेला रॉटन म्हणजे नाचलेला किंवा खराब झालेला आपण पाहिले डिलेक्टेबल म्हणजे चवदार किंवा रुचकर अशा अर्थाचा शब्द कोणता तर तो आहे चविष्ट म्हणजे डिलेक्टेबल या शब्दाचा सिनोनिम कोणता ऑप्शन नंबर टू डेलिशियस पुढचा प्रश्न आहे ट्रान्झिएंट ट्रान्झिएंट म्हणजे चंचल चंचल ट्रान्झिएंट म्हणजे काय चंचल किंवा क्षणभंगूर क्षणभंगूर क्षणिक किंवा क्षणभर टिकणारे पहिला ऑप्शन ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्म म्हणजे परिवर्तन किंवा रूपांतर परिवर्तन किंवा रूपांतर टेम्पररी म्हणजे तात्पुरता किंवा क्षणिक तात्पुरता किंवा क्षणिक ट्रान्समिट म्हणजे प्रसारण प्रसारण ट्रान्समिट म्हणजे प्रसारण आणि ट्रॅप म्हणजे सापळा किंवा पाश सापळा किंवा पाश ट्रान्सियंटचा अर्थ आपण पाहिला होता चंचल किंवा क्षणभर म्हणजेच क्षणिक किंवा क्षणभर टिकणारे आणि त्याच अर्थाचा शब्द म्हणजे टेम्पररी किंवा क्षणिक ट्रान्सियंटचा सिनोनिम ऑप्शन नंबर टू टेम्पररी पुढचा शब्द आहे कम्पिटेंट कम्पिटेंट म्हणजे कार्यकुशल किंवा सक्षम कार्यकुशल किंवा सक्षम किंवा समर्थ पहिला ऑप्शन कॉम्प्लेक्स म्हणजे किचकट किंवा क्लिष्ट किचकट किचकट किंवा क्लिष्ट दुसरा पुअर म्हणजे गरीब किंवा खराब गरीब किंवा खराब कॅपेबल म्हणजे सक्षम सक्षम किंवा कर्तबगार आणि चौथा हो बिगिनर म्हणजे नवशिका नवी नवीन माणूस ठीक आहे आता आपण पाहिलं होतं कम्पिटेंट म्हणजे सक्षम तसंच कॅपेबल म्हणजे सुद्धा काय सक्षम म्हणजे कम्पिटेंट चालू नंबर थ्री कॅपेबल पुढचा शब्द आहे अनाऊन्स अनाऊन्स म्हणजे घोषणा घोषणा किंवा जाहीर करणे एखादी गोष्ट जाहीर करणे डिनाउन्स म्हणजे जाहीर निषेध किंवा धिक्कार करणे धिक्कार करणे किंवा निषेध करणे सिक्रेट म्हणजे गुपित गुपित किंवा गुप्त हाईड म्हणजे लपवणे लपवणे किंवा दडणे ऍडव्हर्टाईज म्हणजे जाहिरात करणे जाहिरात करणे तर आपण प्रश्नामध्ये शब्द पाहिला होता अनाऊन्स अनाऊन्स म्हणजे काय घोषणा करणे किंवा जाहीर करणे ठीक आहे तशाच अर्थाचा शब्द कोणता तर जाहिरात करणे म्हणजे पसरवणे सगळ्यांना सांगणे घोषणा आणि जाहीर करणे त्याचबरोबर जाहिरात करणे एकमेकाचे समान अर्थाचे शब्द आहेत म्हणजे अनाऊन्स सिनोनिम कोणता ऑप्शन नंबर फोर ऍडव्हर्टाईज पुन्हा एकदा वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये एक, एक अंडरलाइन वर्ड आहे स्पोरॅडिक स्पोरॅडिक म्हणजे काय स्पोरॅडिक म्हणजे तुरळक तुरळक किंवा त्याला आपण अधून मधून असं म्हणतो अधून मधून मधून तुरळक किंवा अधून मधून पहिला ऑप्शन आहे कंटिन्युअस कंटिन्युअस म्हणजे निरंतर निरंतर अखंडित दुसरा आहे इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष रेपिटेटिव्ह म्हणजे पुनरावृत्ती होणारा पुनरावृत्ती होणारा ज्यामध्ये पुनरावृत्ती होत असते परत परत होत असत ओकेशनल म्हणजे अधून मधून किंवा अनियमित अधून मधून किंवा तुरळक किंवा अधून मधून तर त्याच अर्थाचा शब्द कोणता तर तो आहे अधून मधून तुरळक म्हणजेच काय तर अधून मधून म्हणजे स्पोराडिकचा ओकेशनल ऑप्शन नंबर फोर शब्द आहे रिमोर्स रिमोर्स म्हणजे खेद किंवा मनाला वाटलेली खंत खेद किंवा खंत किंवा त्याला पश्चाताप सुद्धा म्हणतो काय म्हणू शकतो पश्चाताप सुद्धा म्हणू शकतो पहिला ऑप्शन आहे रेपिटन्स रेपिटन्स म्हणजे पश्चाताप रेपिटन्स म्हणजे पश्चाताप स्लो म्हणजे मंद किंवा संथ मंद किंवा संत लिबरेट म्हणजे मुक्ती देणे लिबरेट म्हणजे मुक्ती देणे किंवा मुक्त करणे ऍफिनिटी म्हणजे आकर्षण किंवा ओढ तर आपण पाहिलं रिमोर्स म्हणजे खेद किंवा खंत आणि त्याच अर्थाचा शब्द म्हणजे पश्चाताप म्हणजे रिमोर्स या शब्दाचा सीनोनेम कोणता ऑप्शन नंबर वन रिपिटन्स अकरावा प्रश्न आहे कन्फ्युजन कन्फ्युजन म्हणजे संभ्रम संभ्रम किंवा अस्पष्टता संभ्रम किंवा अस्पष्टता इंटरपिडेटी पहिला ऑप्शन आहे इंटरपिडे म्हणजे निर्भयता 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 किंवा शूरता स्टॅग्नेशन म्हणजे स्थिर स्टॅग्नेशन म्हणजे स्थिर परुजल परुजल म्हणजे अवलोकन अवलोकन परुजल म्हणजे अवलोकन किंवा काळजीपूर्वक केलेलं वाचन काळजीपूर्वक केलेलं वाचन चौथा आहे कमोशन म्हणजे गोंधळ किंवा गडबड गोंधळ किंवा गडबड पहा आपण प्रश्नामध्ये शब्द पाहिला होता संभ्रम किंवा अस्पष्टता अस्पष्टता ठीक आहे संभ्रम किंवा अस्पष्टता आणि त्याच अर्थाचा शब्द ऑप्शनमध्ये कोणता आहे गोंधळ किंवा गडबड म्हणजे कन्फ्युजन या शब्दाचा सिनोनिम कोणता झाला ऑप्शन नंबर फोर कमोशन या प्रश्नामध्ये सुद्धा आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये एक अंडरलाईन वर्ड आहे इलनेस इलनेस अर्थ आजारपण असा होतो आजारपण इलनेस म्हणजे काय आजारपण आता पहिला ऑप्शन डिस्टर्बन्स म्हणजे अशांतता अशांतता डिस्टर्बन्स म्हणजे अशांतता किंवा अस्वस्थता दुसरा आहे सिकनेस म्हणजे आजारपण आजारपण किंवा आजार डिसइंटेग्रेशन म्हणजे विघटन विघटन डिस म्हणजे विघटन आणि डिसऑर्डर म्हणजे अराजक अराजक किंवा अव्यवस्था इलनेस म्हणजे आजार सिकनेस म्हणजे सुद्धा काय आजार या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर टू सिनोनिम सिकनेस पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये एक अंडरलाइन वर्ड आहे तो आहे नेक्सस नेक्सस म्हणजे काय नेक्सस म्हणजे संधी नेक्स्ट म्हणजे काय संधी किंवा त्याला आपण संबंध असं म्हणू शकतो संधी म्हणजे काय मित्रांनो संधी म्हणजे जोडणे संधी म्हणजे काय जोडणे ठीक आहे तर आता आपण ऑप्शन पाहूया पहिला ऑप्शन आहे डिस्प्यूट डिस्प्यूट म्हणजे भांडण तंटा भांडण किंवा तंटा दुसरा आहे अलाइनमेंट म्हणजे आखणी किंवा संरेखन आखणी एखाद्या गोष्टीची आखणी किंवा संरेखन करणे तिसरा ऑप्शन लिंक म्हणजे कडी किंवा जोडणे लिंक म्हणजे का कडी किंवा जोडणे इनकॉन्ग्रियन्स म्हणजे विसंगती विसंगती ठीक आहे आपण नेक्स्टचा अर्थ पाहिला होता संधी किंवा संबंध म्हणजेच काय जोडणे तसाच अर्थ लिंकचा सुद्धा होतोय पहा कडी किंवा जोडणे म्हणजे नेक्सस या शब्दाचा सिने कोणता ऑप्शन नंबर थ्री लिंक या ठिकाणी आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे आणि वाक्यामध्ये एक ब्रॅकेटेड वर्ड आहे म्युटेट म्युटेटसाठी सिनोनियम आपल्याला पाहायचं आहे म्युटेट म्हणजे काय तर म्युटेट म्हणजे बदल बदल किंवा एखादी गोष्ट अंगीकारणे अंगीकारणे किंवा त्याला आपण बदल असं म्हणतो पहिला ऑप्शन रेप्लिकेट म्हणजे प्रतिकृती रेप्लिकेट प्रतिकृती इमिटेट म्हणजे अनुकरण किंवा नक्कल अनुकरण किंवा नक्कल चेंज म्हणजे बदल चेंज म्हणजे बदल किंवा पालट इनसाईज म्हणजे छेदणे किंवा कोरणे आपला ब्रॅकेटेड वर्ड कोणता होता म्युटेट म्युटेट म्हणजे बदल आणि त्याचाच समानार्थी शब्द कोणता हा बदल किंवा पालट म्हणजे म्युटेटचा सिनेम कोणता ऑप्शन नंबर थ्री चेंज या प्रश्नामध्ये सुद्धा एक अंडरलाईन वर्ड आहे आणि अंडरलाईन वर्ड आहे सॅटिस्फॅक्शन सॅटिस्फॅक्शनचा जर आपण अर्थ पाहिला तर तो होतो समाधान समाधान किंवा संतोष समाधान किंवा संतोष पहिला ऑप्शन आहे रिफ्रेशमेंट म्हणजे उत्साहवर्धन उत्साहवर्धन ठीक आहे उत्साहवर्धन दुसरा आहे प्राईड ठीक आहे दुसरा काय आहे प्राईड प्राईड म्हणजे अभिमान अभिमान किंवा स्वाभिमान तिसरा आहे कंटेंटमेंट कंटेंटमेंटचा अर्थ होतो समाधान समाधान किंवा सुख किंवा तृप्ती चौथा आहे ब्लीस ब्लिस म्हणजे धन्यता धन्यता किंवा परमानंद आपल्या अंडरलाइन वर्ड होता सॅटिस्फॅक्शन त्याचा अर्थ आहे समाधान आणि हा जो शब्द आहे कंटेंटमेंट याचा सुद्धा अर्थ काय होतो समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शनचा सिनोनेम कोणता ऑप्शन नंबर थ्री कंटेंटमेंट डेलिब्रेट हा शब्द आहे डेलिब्रेट म्हणजे सहेतुक सहेतुक किंवा हेतुसह त्याला मुद्दाम सुद्धा आपण म्हणतो मुद्दाम सहेतुक पहिला ऑप्शन कॅज्युअल कॅज्युअल म्हणजे अचानक अचानक किंवा प्रासंगिक हॅस्ती म्हणजे आतताई किंवा उतावळा आतताई किंवा उतावळा प्लॅन म्हणजे नियोजनबद्ध नियोजनबद्ध ठीक आहे आणि चौथा रस्ट म्हणजे धाव घेणे किंवा घाई करणे धाव घेणे किंवा घाई करणे तर या ठिकाणी शब्द होता डेलिब्रेट डेलिब्रेट म्हणजे आपण पाहिलं स हेतू किंवा मुद्दाम म्हणजे विशिष्ट असा उद्देश ठेवून त्यालाच आपण काय म्हणू शकतो तर नियोजन करून एखाद्या गोष्टीचं नियोजन करून म्हणजेच त्याला आपण सहेतुक असा सुद्धा अर्थ त्याचा काढू शकतो म्हणजे डेलिब्रेटचा सिनोनिम कोणता ऑप्शन नंबर थ्री प्लॅन पुढचा शब्द आहे मॅग्निफाय मॅग्निफाय म्हणजे विस्तारणे विस्तारणे मॅग्निफाय म्हणजे काय विस्तारणे मॅग्निफाय म्हणजे विस्तारणे पहिला ऑप्शन आहे एक्सपांड एक्सपांड म्हणजे काय विस्तारणे किंवा पसरवणे विस्तारणे किंवा पसरविणे मॅग्नॅनिमस म्हणजे उदार उदार किंवा दानवीर मिनिएचर म्हणजे लघु मिनिएचर म्हणजे लघु किंवा लघु रूप अंडर इम्फॅसिस म्हणजे कमी महत्व किंवा कमी जोर कमी महत्व किंवा कमी जोर ठीक आहे आपण मॅग्निफायचा अर्थ पाहिला विस्तारणे तसाच अर्थ एक्सपांडचा सुद्धा होतोय ऑप्शन नंबर फर्स्ट मॅग्निफायचा कोणता ऑप्शन नंबर वन एक्सपांड पुढचा शब्द आहे कीन कीन म्हणजे उत्सुक उत्सुक किंवा तत्पर उत्सुक किंवा तत्पर पहिला ऑप्शन हॅपी म्हणजे आनंदी किंवा सुखी आनंदी किंवा सुखी एुजियास्टिक म्हणजे उत्साहपूर्ण किंवा उत्साही उत्साहपूर्ण किंवा उत्साही वाइल्ड म्हणजे जंगली किंवा अंधाधुंद किंवा बेफाम इमिटेट म्हणजे नक्कल करणे नक्कल करणे किंवा अनुकरण करणे कीन म्हणजे उत्सुक तर एंथुजिॲस्टिक म्हणजे सुद्धा काय उत्सुक म्हणजे किनचा सिनोनिम ऑप्शन नंबर टू एथुजियास्टिक या प्रश्नामध्ये शब्द आहे एक्झॉल्टेशन एक्झॉल्टेशन म्हणजे काय तर अत्यानंद अतिशय जास्त आनंद अत्यानंद किंवा अत्युल्हास कि पहिला ऑप्शन डिजेक्शन म्हणजे उदासी उदासी किंवा दुःख एक्स्टसी एक्स्टसी म्हणजे अत्यानंद एक्स्टसी अत्यानंद किंवा परमानंद सॅटिस्फॅक्शन म्हणजे संतोष संतोष किंवा समाधान एलॅबोरेशन म्हणजे चैतन्य चैतन्य एलॅबोरेशन म्हणजे चैतन्य किंवा विस्तार किंवा एखाद्या गोष्टीचं तपशीलवार वर्णन आपण पाहिलं एक्झाल्टेशन म्हणजे अत्यानंद आणि एक्सटेसी म्हणजे काय एक्स्टसी म्हणजे सुद्धा काय आनंद ऑप्शन नंबर दोन एक्झाल्टेशनचा सिने ऑप्शन नंबर टू मित्रांनो यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आपण या मध्ये अँटोनिम बनवणार आहोत आणि अँटोनिम या टॉपिक वर सुद्धा आपण असेच प्रीवियस इयर क्वेश्चनवर आधारित किंवा आयबीपीएस पॅटर्न वर आधारित प्रश्न आपण घेणार आहोत आणि ते सुद्धा असेच आपण सोडवणार आहोत